नमस्कार मित्रांनो, मी पुन्हा एकदा माझ्या या ऑफिशियल यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे अकॅडमिक इन्साइट्समध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. मित्रांनो, मी आज तुम्हाला एका अशा परीक्षेबद्दल माहिती देणार आहे ज्या परीक्षेचं नाव आहे नॅशनल अकाउंटिंग टॅलेंट सर्च एक्झामिनेशन. ही जी परीक्षा आहे ती कॉमर्स आणि कॉमर्स संदर्भातल्या ज्या काही डिग्रीज आहे, जसं बी कॉम, बी बी ए, बी ओक किंवा कुठलंही एनी अदर ग्रॅज्युएट असेल अशा लोकांसाठी ही परीक्षा देता येऊ शकते. किंवा जे विद्यार्थी एम कॉम झालेले आहेत किंवा ज्यांचं एम कॉम झालेलं आहे किंवा एम कॉम करत आहेत अशा विद्यार्थ्यासाठीची ही परीक्षा असणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, ही जी परीक्षा आहे या परीक्षेचं स्वरूप काय असणार आहे, ही परीक्षा कशी होईल, या परीक्षेमध्ये कोणकोणते विद्यार्थी पार्टिसिपेट करू शकतात किंवा कोणकोणते विद्यार्थी परीक्षा देऊ शकतात या संदर्भातला हा माझा व्हिडिओ आहे. आणि विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओच्या माध्यमातून मी आपणास या परीक्षेबद्दल अत्यंत आवश्यक अशी माहिती देणार आहे. माझी सर्व विद्यार्थी मित्रांना आणि मैत्रिणींना विनंती आहे की तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि या व्हिडिओच्या माध्यमातून जी काही मी माहिती तुम्हाला देणार आहे त्या व्हिडिओच्या माहितीच्या आधारे तुम्ही या परीक्षेसाठी रजिस्टर करा आणि ही परीक्षा पास व्हा. नक्कीच ही परीक्षा तुम्हाला तुमच्या येणाऱ्या भावी काळामध्ये कॉमर्सच्या करिअरमध्ये खूप मोठं योगदान देऊन जाईल असं मला वाटतं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, सुरू करूयात हा व्हिडिओ. व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी जर आपण माझ्या या अकॅडमिक यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे अकॅडमिक इन्साइट्समध्ये नवीन असाल तर माझं चॅनल सबस्क्राईब करा, तसेच बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला अशा प्रकारच्या नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन्स आपोआप मिळत राहतील. व्हिडिओ पाहून झाल्यानंतर व्हिडिओ लाईक करा, व्हिडिओ आपल्या मित्रमैत्रिणींमध्ये शेअर करा आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट व्हिडिओबद्दल कमेंट करायला विसरू नका. तर विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा एकदा मी आपल्या सर्वांना विनंती करतो आहे की आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघावा आणि आपल्या मित्रमैत्रिणींनासुद्धा या व्हिडिओबद्दल माहिती द्यावी. तर या व्हिडिओच्या माध्यमातून मी नॅशनल अकाउंटिंग टॅलेंट सर्च एक्झामिनेशन 2021-2022 याबद्दल मी माहिती देणार आहे. हे जी परीक्षा आहे या परीक्षेचं स्वरूप जे आहे ते परीक्षा स्वरूप मी आपल्याला सांगणार आहे आणि या परीक्षामध्ये आपणास कोणकोणत्या प्रकारची परीक्षा देता येईल, कशी परीक्षा ही आपल्याला द्यायची आहे, या सर्व गोष्टीची माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून मी आपणास देणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, ही जी परीक्षा आहे ती साधारणपणे 2 पातळीवरती ही परीक्षा घेतली जाते. पहिल्या पातळीमध्ये ज्याला आपण ज्युनियर लेवल म्हणतो आहे आणि सिनियर लेवल अशा 2 प्रकारच्या पातळीमध्ये ही परीक्षा घेतली जाते. तर ज्युनियर लेवलच्या पातळीमध्ये कोण भाग घेऊ शकतं, ज्या विद्यार्थ्यांचं बी कॉम झालेलं आहे किंवा जे विद्यार्थी बी कॉम करत आहेत, बी बी ए करत आहेत, बी ओक करत आहेत किंवा एनी अदर डिग्री करत आहेत असे विद्यार्थी अशा प्रकारच्या परीक्षेमध्ये सहभागी होऊ शकतात. त्यानंतर अशा प्रकारच्या विद्यार्थ्यांसाठी रजिस्ट्रेशन फी किती आहे, अशा प्रकारच्या विद्यार्थ्यांसाठी रजिस्ट्रेशन फी ही 250 रुपये असणार आहे. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट, या परीक्षेसाठी कोणकोणत्या विषयांचा समावेश असणार आहे, या परीक्षेमध्ये फायनान्शियल अकाउंटिंग, कॉस्ट अकाउंटिंग, मॅनेजमेंट अकाउंटिंग किंवा जनरली बी कॉमला जे काही तुम्ही फर्स्ट इयरला आले काही किंवा सेकंड इयरला किंवा थर्ड इयरला जे काही विषय तुम्ही शिकत आहात या सर्व विषयांवरती ही साधी सरळ सोपी परीक्षा असणार आहे. आणि या लेवलला त्यांनी ज्युनियर लेवल असं म्हटलेलं आहे. तर आता बघूयात आपण सिनियर लेवलमध्ये नेमकं काय आहे आणि सिनियर लेवलमध्ये कोण पार्टिसिपेट करू शकणार आहे. तर या सिनियर लेवल परीक्षेमध्ये एनी पर्सन बिलो द एज ऑफ 25 इयर्स बॉर्न आफ्टर June 30, 1996, ज्या विद्यार्थ्याचं वय 25 वर्षापेक्षा कमी आहे आणि जे विद्यार्थी 30 June 1996 नंतर जन्मलेले आहेत अशा विद्यार्थ्यांना सिनियर लेवल नॅशनल अकाउंटिंग टॅलेंट सर्च एक्झामिनेशनमध्ये भाग घेता येणार आहे. आणि या विद्यार्थ्यांसाठी जी परीक्षा फी आहे ती आहे 500 रुपये. आणि या परीक्षेसाठी सिलॅबस काय असणार आहे, जो सिलॅबस नेट सेट परीक्षेसाठी असतो तो सिलॅबस तुम्हाला इथं असणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, खरं तर ही परीक्षा म्हणजे तुमची नेट सेटची तयारी आहे किंवा तुमच्या कॉम्पिटिटिव्ह एक्झामिनेशनची तयारी आहे किंवा तुमच्या बँकिंग सेक्टरमधल्या परीक्षेची मोठी तयारी आहे. आणि ही जर विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली तर नक्कीच तुम्हाला बँकेच्या परीक्षेसाठी, नेटशेटच्या परीक्षेसाठी किंवा कॉम्पिटिटिव्ह एक्झामिनेशनसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण ठरणारी अशी ही परीक्षा आहे. मी सर्वांना पुन्हा एकदा विनंती करणार आहे, विनंती मी करतच राहणार आहे की तुम्ही या परीक्षेमध्ये अवश्य सहभाग घ्या, या परीक्षेला तुम्ही अपीअर व्हा. ही परीक्षा ऑनलाईन पद्धतीनेच होणार आहे. विद्यार्थी मित्रांनो लक्षात ठेवा,
त्यानंतर आपण बघूयात पुढं कोणकोणत्या गोष्टी तुम्हाला आवश्यक आहे, तुम्हाला रजिस्ट्रेशन कसं करावायचं आहे, या सर्व गोष्टीचा आढावा मी तुम्हाला येणाऱ्या व्हिडिओमध्ये देणारच आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, याच्यासाठी तुम्हाला बक्षीसंसुद्धा देण्यात येणार आहेत. तुम्ही जर ही परीक्षा दिली आणि तुम्हाला खूप चांगले मार्क्स मिळाले तर कोणकोणते बक्षीस असणार आहे. जर तुम्ही बेस्ट परफॉर्मन्स असाल ज्युनियर लेवलला तर 10,000 रुपये तुम्हाला रोख बक्षीस आहे, प्लस ट्रॉफी आणि सर्टिफिकेट असणार आहे. जर तुम्ही सिनियर लेवलला बेस्ट परफॉर्मन्स असाल किंवा परफॉर्मन्स तुम्ही केलं तर 15,000 रुपये बक्षीस आहे आणि ट्रॉफी प्लस सर्टिफिकेट आहे. सेकंड बेस्ट परफॉर्मन्स जर तुम्ही दिला तर तुम्हाला 5,000 रुपये प्लस ट्रॉफी प्लस सर्टिफिकेट असणार आहे. जर तुम्ही सिनियर लेवलला असाल तर 8,000 प्लस ट्रॉफी प्लस सर्टिफिकेट असणार आहे. थर्ड बेस्ट परफॉर्मन्स जर तुम्ही दिला तर 3,000 प्लस ट्रॉफी प्लस सर्टिफिकेट असणार आहे. आणि जर सिनियर लेवलला गेलात तर 4,000 प्लस ट्रॉफी प्लस सर्टिफिकेट असे असणार आहे. त्यानंतर आउटस्टँडिंग परफॉर्मन्स जर असेल, त्याला आउटस्टँडिंग म्हणजे काय हे अगोदर कंसामध्ये सांगितलेलं आहे, ऑल टॉप 1% परफॉर्मर्स, त्याला 1,500 रुपये आणि सर्टिफिकेट असणार आहे ज्युनियर लेवलला. सिनियर लेवलला 2,500 रुपये प्लस सर्टिफिकेट असणार आहे. त्यानंतर ब्रिलियंट परफॉर्मन्ससाठी सर्टिफिकेट दोन्ही लेवलला मिळणार आहे. रँक फ्रॉम 15 to 90, ज्या विद्यार्थ्यांचा रँक 50 ते 90 येणार आहे त्यांनासुद्धा सर्टिफिकेट मिळणार आहे. रँक बिलो 50th percentile, ज्यांचं पर्सेंटाईल 50 कमी असेल अशांनासुद्धा सर्टिफिकेट ऑफ पार्टिसिपेशन दोन्ही लेवलमध्ये मिळणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, हे याचे अवॉर्ड्स झाले. अवॉर्ड्सकडे जर आपण बघितलं तर नक्कीच चांगले अवॉर्ड्स देण्यात येणार आहेत, प्लस ट्रॉफी देण्यात येणार आहे, प्लस सर्टिफिकेट देण्यात येणार आहे. आणि विद्यार्थी मित्रांनो, या परीक्षेसाठी शेवटची रजिस्ट्रेशन तारीख आहे जानेवारी 6, 2022. आणि विद्यार्थी मित्रांनो, माझी विनंती आहे की तुम्ही या परीक्षेसाठी नक्कीच रजिस्टर करा. त्यानंतर एक्झामिनेशन टू बी हेल्ड ऑन संडे, ही जी परीक्षा आहे ती संडेला होणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, माझी विनंती आहे की ही जी परीक्षा आहे ती संडेला होणार आहे आणि याची जी वेळ आहे ती 11 ते 12:30 दरम्यान असणार आहे. आणि पॅटर्न काय, 100 मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स असणार आहेत जे तुम्हाला 90 मिनिटांमध्ये सोडवायचे आहेत आणि त्याच्यासाठी प्रत्येक क्वेश्चनसाठी 1 मार्क असणार आहे. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट, इथं तुम्हाला निगेटिव्ह मार्किंग सिस्टम असणार आहे ज्याचा तुम्हाला याच्यासाठी फायदा होऊ शकेल. त्यानंतर द टेस्ट विल बी कंडक्टेड थ्रू ऑनलाईन मोड, ही जी परीक्षा आहे ती ऑनलाईन पद्धतीने होणार आहे. कॅन्डिडेट ऑन देअर ओन शुड इन्श्युअर ॲबिलिटी ऑफ स्मार्टफोन, टॅबलेट, लॅपटॉप, डेस्कटॉप विथ गुड इंटरनेट कनेक्टिव्हिटी फॉर पार्टिसिपेटिंग इन द एक्झामिनेशन. द डिटेल प्रोसेस ऑफ ऑनलाईन एक्झामिनेशन विल बी कम्युनिकेटेड थ्रू वेबसाईट. वेबसाईटच्या माध्यमातून तुम्हाला या परीक्षेची सविस्तर माहिती दिली जाणार आहे. तुम्ही जी परीक्षा आहे ती तुमची तुमच्या मोबाईल फोनवरती, टॅबलेटवरती, लॅपटॉपवरती, डेस्कटॉपचा वापर करून फक्त तुम्हाला चांगलं इंटरनेट असणं आवश्यक आहे, याच्यामार्फत तुम्ही ते देऊ शकता. तर विद्यार्थी मित्रांनो, ही आहे ते परीक्षा आणि आहेत ते परीक्षेचे डिटेल्स. आणि जर तुम्हाला रजिस्ट्रेशन करायचं असेल तर रजिस्ट्रेशनची तारीख आहे, रजिस्ट्रेशनची वेबसाईट आहे विजिट फॉर रजिस्ट्रेशन अँड डिटेल्स, ज्याचं रजिस्ट्रेशनसाठी तुम्हाला कुठं जायचं आहे, www.accountingtalent.org वरती जाऊन तुम्हाला रजिस्ट्रेशन करायचं आहे. विद्यार्थी मित्रांना माझी विनंती आहे की ही जी परीक्षा आहे याची तारीख लास्ट डेट वाढलेली आहे आणि लास्ट डेट आहे 31 जानेवारी 2022. विद्यार्थी मित्रांनो, या परीक्षेची तारीख जरी इथं तुम्हाला 6 जानेवारी दिसत असेल तरीसुद्धा या परीक्षेची तारीख वाढलेली आहे आणि वाढलेली तारीख आहे 31 जानेवारी 2022. म्हणजे सर्व विद्यार्थी मित्रांना विनंती आहे की तुम्ही या वेबसाईटचा वापर करून तुमचं रजिस्ट्रेशन करा आणि या परीक्षेमध्ये पार्टिसिपेट करा आणि चांगल्या ट्रॉफी, चांगले बक्षीस घेऊन तुम्ही याच्यामध्ये यश संपादित करा. तर विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओच्या माध्यमातून मी आपणास नॅशनल अकाउंटिंग टॅलेंट सर्च या परीक्षेबद्दल माहिती दिलेली आहे. मला खात्री आहे की तुम्हाला हा व्हिडिओ आवडेल आणि तुम्ही नक्कीच या व्हिडिओमध्ये पार्टिसिपेट किंवा या कॉम्पिटिशनमध्ये पार्टिसिपेट करू शकाल. तुमच्या पार्टिसिपेशनसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा विसरू नका. तसेच चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला अशा प्रकारचे व्हिडिओचे नोटिफिकेशन्स आपोआप मिळत राहतील. थांबूयात विद्यार्थी मित्रांनो इथं आणि बघूयात पुढच्या एखाद्या नवीन माहिती नवीन व्हिडिओच्या माध्यमातून. तोपर्यंत धन्यवाद.